कैपिटल बैंक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम। कोरोनाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी काळजात धस्स होतं, हृदयाचे ठोके वाढू लागतात, जिथे रुग्णांचे नातेवाईक कोरोना रुग्णाला हात लावायला तयार नाहीत अशा परिस्थितीत रुग्णांचे अंत्यसंस्कार सुद्धा करायला पुढे सरसवणारे रुग्णवाहिका चालक खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आहेत। रुग्णांना रुग्णालयापर्यंत घेऊन जात आपत्कालीन परिस्थितीत देवदूताची भूमिका बजावणारे रुग्णवाहिकांचे चालकच कोरोनाने उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे हतबल होत आहेत। देशामध्ये आणि राज्यामध्ये कोरोनाच्या महाभयंकर संकटाला सध्या आपण सामोरे जातोय आणि याही कठीण परिस्थितीमध्ये अनेक ॲम्ब्युलन्स चालक असे आहेत की ज्यांनी कोरोना योद्धा बनून अनेक कोरोना रुग्णांची प्रथम दर्शनी मदत केलेली आहे आणि अशाच काही कोरोना योद्ध्यांशी आज आपण बातचीत करणार आहोत। रुग्णवाहिकेमधनं जेव्हा पहिल्यांदा कोरोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतं किंवा त्यांचे मृतदेह हलवण्यात येतात तर प्रचंड काळजी घेतली जाते। इथे आपण जर बघितलं तर पीपीई किट घालून सगळ्यात पहिली काळजी घेतली जाते आणि पीपीई किट घातल्यासोबतच त्यात काम करणं सुद्धा तितकंच कठीण असतं। नेमकी काय परिस्थिती असते, कशा पद्धतीने तुम्ही काम केलं आणि आत्ताच्या या काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे? कसं आहे मॅडम, आत्ता जी परिस्थिती जी आहे ना ही हाताबाहेरची आहे, पण आपण आपलं काम सोडून असं चालणार नाही। आम्हाला त्याची खूप इम्पॉर्टन्स वाटतं की पेशंटचा जीव वाचावा म्हणून, पण काही ठिकाणी असं झालं की बेड्स अवेलेबल नाही आहेत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि अशा काळामध्ये आम्हालाही ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णवाहिकेमध्ये आहे ना ऑक्सिजन मिळणं खूप कठीण झालेलं आहे। ते सांगतात की हॉस्पिटलचा लेटर हवा आहे किंवा कोणत्या क्लिनिकचा लेटर, तर आम्ही तुम्हाला ऑक्सिजन प्रोव्हाइड करू। आमच्या ॲम्ब्युलन्स ह्या खाजगी आहेत, प्रायव्हेट आहेत, असं BMC किंवा महानगरपालिकेच्या नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही कुठून असं कोणत्या हॉस्पिटल बेकायदेशीररित्या लेटर आणून ऑक्सिजन घेऊ शकत नाही। आमचं प्रथम काम आहे पेशंटचा जीव कसा वाचेल ह्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो। भयानक आहे की याच्यामध्ये आम्ही आमचा स्वतःचा जीव सांभाळून आम्ही इतरही लोक पेशंटचा आम्ही जीव वाचवायचा भरपूर आम्ही प्रयत्न करतो, पण काही ठिकाणी आम्हाला ऑक्सिजनचा अभावी आम्हाला भरपूर समस्या निर्माण झालेल्या आहेत। तिथे जिथे पेशंटसाठी आम्हाला कोविड सेंटरला गेल्याच्या नंतर आम्हाला तिथे 3-4 तास आम्हाला लाईनीमध्ये आम्हाला उभं राहावं लागतं, पेशंटला बेड मिळत नाही आणि अशा परिस्थिती आम्ही बघितल्या की तिथे अक्षरशः पेशंटने तिथे जीव सोडलेला आहे। कोरोना योद्धे म्हणून विविध स्तरावरती काम करणारी अनेक मंडळी आहेत आणि त्यांच्यातलीच एक महत्त्वाची भूमिका ही अनेक अशा रुग्णवाहिका चालकांकडनं हेल्पर्सकडनं पार पाडली जाते आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मेहनतीला आणि त्यांच्या या काळातील सगळ्या संघर्षाला नजरेआड करून मुळीच चालणार नाही, त्यांचा सुद्धा तितकाच महत्त्वाचा वाटा या कोरोना लढाईमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातलं असून त्याला आटोक्यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेतील सर्वच घटक आटोकाट प्रयत्न करतात, विशेषत आरोग्य विभागातील वॉर्ड बॉय, नर्सेस, लॅब टेक्निशियन पासून डॉक्टरांपर्यंत आपले जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करून त्यांच्यासाठी ते देवदूत ठरतात। नांदगावच्या DCSC सेंटरमध्ये रुग्णांची चाचणी घेणाऱ्या लॅब टेक्निशियन सारिका खांडेकर ह्या कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हापासून अविरत रुग्णांचे स्वॅब घेत आहेत। विशेष म्हणजे त्यांना 4 वर्षांची मुलगी असून सासू सासऱ्यांकडे सोडून त्या स्कूटीवरून रोज येऊन जाऊन तब्बल 140 किलोमीटरचा प्रवास करतात। खांडेकर आपलं कर्तव्य पार पाडतायत, आपण बघितलं सारिका खांडेकर, त्यांचं कौतुकच करायला हवं। रुग्णांचे स्वॅब घेताना आपल्याला कोरोनाची लागण होऊ शकते याची जाणीव असताना देखील ही सिस्टर तुटपुंज्या मिळणाऱ्या मानधनावर रुग्णांची सेवा करताना दिसते आणि त्यामुळे त्यांच्या या कार्याचं कौतुक केलं जात आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे, रोज मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे, ही आटोक्यात आणण्यासाठी अनेक घटक आपापल्या परीने प्रयत्न करत आहे। काही घटक अशी आहे की जे उपेक्षितही आहे पण आपली जबाबदारी पार पाडत आहे। अशीच एक लॅब टेक्निशियन महिला आहेत जे नांदगावच्या कोविड सेंटरमध्ये स्वॅब घेण्याचं काम करतात, त्यांचं एक लहान बाळ आहे, त्याला सोडून ते रोज 70 किलोमीटर येणं आणि 70 किलोमीटर जाणं असं 140 किलोमीटरचा प्रवास करतात आहे स्कूटीवर। त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते ह्या काम कसं करताय, त्यांचं बाळाला कुठे सोडताय आणि त्यांची शासनाकडून काय अपेक्षा आहे। नमस्कार, मी सारिका श्रीधर खांडेकर DCSC सेंटर नांदगाव इथे लॅब टेक्निशियन म्हणून काम करते। रोजचे मी 100 ते 150 स्वॅब घेतच असते, त्यानंतर रॅपिड टेस्ट असतात 20 ते 25, कधी 40 पण टेस्ट असतात।
मी रोज 70 किलोमीटर अपडाऊन करत असते, एक टोटल 140 किलोमीटर. माझे 4 वर्षाची मुलगी आहे, ती मी रोज माझ्या सासूसासऱ्यांकडे सोडून येत असते. इथून गेल्यानंतर मी रोज सॅनिटाईज होते, त्यानंतर रोज बाळाला घेते. माझ्या जीवाला पण मला धोका आहे, मला पण भीती वाटते कधी मी पॉझिटिव्ह येऊ शकते, माझ्या फॅमिलीमध्ये येऊ शकतात. एवढं असूनही सुद्धा मी इथे काम करते. का करता जबाबदारी? एक जबाबदारी म्हणून आपण काम करत असतो इथे. लोकांचा सेवा, लोकांची सेवा हे पण एक महत्त्वाचं आहे. आणि कोरोना वाढत आहे, आपल्याकडे नॉलेज आहे, तर त्याचा काहीतरी आपण उपयोग पण केला पाहिजे, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, यासाठी मी काम करते. तुम्ही परमनंट आहात? नाही, मी परमनंट नाही आहे, मी कॉन्ट्रॅक्टवरतीच आहे, मानधनावरती आम्ही काम करते. शासनाकडून काय अपेक्षा? शासनाने भविष्यात आमचा विचार करावा एवढीच अपेक्षा आहे. 4 वर्षाच्या मुलीला सासू सासऱ्याकडे सोडून रोज 70 किलोमीटर येणं, 70 किलोमीटर स्कूटीवर जाणं, असा प्रवास करत या भगिनी आपल्या कर्तव्य पार पाडत आहेत. आता शासनाने त्यांचा पुढे